आपल्या जोरदार ताळ्या मिळा. या महाराष्ट्रात घराघरात पेटलाच पाहिजे दिवा. या महाराष्ट्रात घराघरात पेटलाच पाहिजे दिवा. आणि घराघरात जन्माला आला पाहिजे राजमाता जिजाऊचा शिवा. राजमाता जिजाऊचा शिवा. त्यानंतर ज्या राजमातेनं खऱ्या अर्थानं या महाराष्ट्राला उपस्थित केलं, ज्या महाराष्ट्राचं वैभव अगदी जगाच्या नकाशामध्ये जरी दाखवलं, त्या राजमाता जिजाऊ. आणि याच राजमाता जिजाऊंच्या आयुष्यावर प्रकाशझोत टाकण्याचं काम केलं ते डॉक्टर दिलीपजी धाडके सर, जिजायकार दिलीपजी धाडके सर. राजमाता जिजाऊ राजांचा जन्म फक्त शिवनेरीवर झाला आम्हाला माहित. मी असं म्हणतात की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे त्याची सौभाग्यवती सावलीसारखी उभी असते आणि म्हणूनच ते आपली यशस्वी वाटचाल करू शकतात. आणि म्हणून मी डॉक्टर धानके साहेबांच्या सौभाग्यवती. अशी खूप कमी माणसं असतात की महत्वाच्या वेळेला आपल्या सौभाग्यवतीला बरोबर घेऊन जातात सर. आणि त्याच्यात आपण खरंच महान आहात, कारण त्यांचं श्रेय आपण विसरत नाही. 50% जे सध्या चालू आहे, 50% महिलांना आपण सहभाग दिला पाहिजे. हे अनौपचारिक आरक्षण आहे आणि हा सन्मान आपण वाढवला पाहिजे. आणि खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म जरी शिवनेरीवर झाला तरी शहापूरचं वैभव समजल्या जाणाऱ्या माहुली गडावर 7व्या महिन्यामध्ये राजमाता जिजाऊंवर गर्भसंस्कार झाले. आणि म्हणून पावनभूमी शहापूर आहे, तिथपासून खऱ्या अर्थानं शिव इतिहासाला सुरुवात होते. आणि याचा शोध आणि बोध घेणारे डॉक्टर धानके साहेब आपल्यामध्ये आहेत. एकदा जोरदार त्यांच्यासाठी टाळ्या होऊ द्या. सन्माननीय युगपुरुष पुरुषोत्तमजी केळकर साहेबांना विनंती करतो की आपण या पिढीचं प्रकाशन करावं. पिढीचे निर्माते प्रकाशजी यादव आपणही पुढे यावं. यासाठी केला होता अट्टहास अखेरचा दिसत. एखादा कलाकार त्याच्या सुंदर कलाकृतीनं जेव्हा समाजाने होतो त्याच्या चेहऱ्यावर कृतज्ञ